ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाकडून आडनावावरून चुकीच्या पद्धतीने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे सुरू असलेले काम त्वरित थांबावे. घरोघरी जाऊन ओबीसींचा एम्पिरिकल डेटा संकलित करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आडनावावरून ओबीसींचा संकलित केला जाणारा एम्पिरिकल डेटा सदोष पद्धतीने होत असल्याचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. गुरुवारी 16 जून रोजी झालेल्या या आंदोलनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, महानगर अध्यक्ष स्वाती सुडके यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सदर प्रश्नाचे निवेदन दिले. आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात जो काही एम्पिरिकल डाटा शासनातर्फे गोळा करण्याचं काम केलं जातं ते एक चुकीच्या पद्धतीने केलं जातं. एक करायचं म्हणून करायचं किंवा ओबीसी समाजाला संपूर्णपणे ऐडत काढण्याचं काम आणि हे असं त्या आयोगानं केलेलं आहे. आयोगानं या ठिकाणी घरोघरी जाऊन जसं जनगणना केली जाते शिक्षकांमार्फत, बीएलओ मार्फत किंवा आपले जे काही अधिकारी असतात त्यांना घरोघरी पाठवून जो डाटा गोळा करायला पाहिजे तसं न करता हे आडनावानुसार डाटा गोळा केला जातो. त्यामध्ये एक नाव अनेक समाजामध्ये येत असल्यामुळं कोणताही संपूर्ण निक्षिप्त असा डाटा या ठिकाणी गोळा होत नाही. याचा सगळा परिणाम आज राजकीय आरक्षण गेलेलं, उद्या शैक्षणिक जाईल, उद्या नोकरीतलं जाईन असं करता करता ओबीसी आरक्षणावर पूर्णपणे शैक्षणिक, राजकीय आणि नोकरी असं सगळ्याच याच्यावर गदा येणार आहे. आणि शासन हे मुद्दामून करतं की काय करतं असं एक आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं याच्यामध्ये असं प्रॉपर असा डाटा घरोघरी जाऊन बीएलओंमार्फत, शिक्षकांमार्फत, अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी हा डाटा घेतला गेला पाहिजे अशी या आमची या ठिकाणी ओबीसी संपूर्ण समाजाच्या वतीने आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मागणी आहे. हे जर अशा पद्धतीने हा जर डाटा गोळा केला नाही तर आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बसलेलो आहोत. परंतु आम्ही हा जर डाटा व्यवस्थित प्रॉपर घेतला नाही तर उद्या आम्ही रस्ता रोको करणार आहोत. याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिली या ठिकाणी असं नमूद करतो. द कॉलमसाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर.